नरसिंग आर्चर्स संघ फलंदाजी करताना नरसिंग आर्चर संघाला विनंती आहे, आपण आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे. प्रथमच पहिला षटक घेऊन येतोय अक्षय भोसले. चांगला खेळलेला फटका, जबरदस्त झेल, विकेट गमावतोय विशाल. चांगला फटका आहे, एकच धाव यावरती. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय प्रतीक पाटील. चांगला झेल टिपला होता या षटकामध्ये. काही न समजलेला चेंडू फलंदाजाला, चांगली गोलंदाजी करतायत. चोरटी धाव म्हणावीला गेली, यशस्वीरित्या पूर्ण करतायत. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या तीन, एक बाद तीन धावा. सागर पाटील वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरा षटक. पहिल्या षटकानंतर धाव संख्या एक बाद तीन. जबरदस्त आक्रमक सुरुवात DYPCET चॅम्पियन संघाची. नरसिंग आर्चर संघाची थोडीशी संतगतीची सुरुवात होते. चांगला खेळलेला फटका, तितकच चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरा धावेचा प्रयत्न होता पण नाकारलेला आहे.
केवळ एका धावीवरती समाधान मानावं लागते नरसिंग आर्चर संघाला. धाव संख्या पोहोचते 4. प्रत्येक चांगला चेंडू निर्धाव जातोय. स्ट्राइक वरती आहेत पांडुरंग. थोडेसे पुन्हा एकदा निर्धाव नाही, वाईड देण्यात आलेला आहे मेन अंपायर करून. अवांतर धावेत भर, अतिरिक्त धाव मिळते नरसिंग आर्चर संघाला. उंच असा उडवलेला चेंडू पांडू यांच्या बॅट मधून झेल टिपण्याची संधी आणि विकेट गमावतोय पांडुरंग. निराशा चेहऱ्यावर, आनंद उत्साह DYPCET चॅम्पियन संघाच्या सर्व खेळाडूंच्या चेहऱ्यावर. निराश होऊन पवेलियनकडे परतताना फलंदाज विचारांचे वादळ मनात, केलेल्या चुकीचे काही उत्तर शोधताना फलंदाज त्यांची जागा घेण्यासाठी मैदानात येत आहेत. प्रत्येक चोपडे PC जे जे प्रेक्षक ॲडव्हर्टायझिंग बोर्डला टेकून बसलेले आहेत सर्वांना विनंती आहे, ॲडव्हर्टायझिंग बोर्डला कोणीही आधार घेऊन बसणार नाही. जबरदस्त क्षेत्ररक्षण, आक्रमक क्षेत्ररक्षण. धावा शोधण्याच्या प्रयत्नात आहे फलंदाज, पण कोणत्याच पद्धतीने फटका खेळण्यात पुढे येऊ देत नाही गोलंदाज. उंचाचा उडालेला चेंडू, आणखीन एक विकेट घेण्याची संधी आणि विकेट गमावतोय नरसिंग आर्चर संघ. DYPCET चॅम्पियन संघासमोर कोणत्याही फटक्याचे उत्तर नरसिंग आर्चर्स संघाच्या फलंदाजांना देता येत नाही. अवघड प्रश्न विचारला जातोय गोलंदाजाकडून. निर्धाव चेंडू, उत्कृष्ट लाईन, जबरदस्त लेंथ, बीट होतोय फलंदाज. गोलंदाज यष्टी रक्षक यांच्यामध्ये चाललेला हा खेळ. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे 6, 3-6.
होता आपल्या मॅचला रेकॉर्ड केले काय बघूया तिने आमची नंतर अपलोड करणार का साईडवर नंतर करणार आहेत म्हणस आपलीच मॅचला नेट नव्हतो रेकॉर्ड झाली अक्षय संघाकडून तिसरं षटक निर्धाव चेंडू जबरदस्त गोलंदाजी धाव संख्या स्थिर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फटकेबाजीसाठी प्रयत्न चालतोय पण यशस्वी थोडीशी दिशा खराब दशा खराब अतिरिक्त धाव नरसिंग आर्चर संघाला फटका घेण्याचा प्रयत्न होता बॅटची कडा घेऊन चेंडू जातो एसटी रक्षकामागे एक धाव पूर्ण करतोय फलंदाज पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जबरदस्त गोलंदाजी करताना गोलंदाज पुन्हा एकदा अतिरिक्त धाव चांगला करत होता गोलंदाज गोलंदाजी थोडस काहीतरी वेगळे पण करण्याच्या प्रयत्नात अतिरिक्त धाव देतोय उंच उडवलेला चेंडू प्रत्येक झेल टिपण्यात यशस्वी होतोय जबरदस्त झेल सामन्यातला दुसरा झेल जबरदस्त क्षेत्ररक्षण प्रत्येक कडून DYPCAD चॅम्पियन संघाची आक्रमक गोलंदाजी चौथी विकेट घेतोय संघ नरसिंग आर्चर संघाची फलंदाजीसाठी आलेले आहेत राजेंद्र सावंत फलंदाजीसाठी आलेले आहेत राजेंद्र सावंत डावखुरा फलंदाज फटका खेळण्याचा प्रयत्न निर्धाव जातो चेंडू षटक संपतय निर्धाव चेंडू सोबत 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे 4-9 DYPCAT संघ आक्रमक गोलंदाजी करताना गोलंदाजीसाठी संघाकडून चौथं षटक दुसऱ्या बाजूने टाकण्यात येतोय संकेत संघानं एक चांगल्या परिस्थितीत गोलंदाजांनी संघाला आणले DYPCAT चॅम्पियन संघ एका मजबूत स्थितीत
चांगला चेंडू, निर्धाव जातोय चौथ्या षटकातील पहिला चेंडू, धाव संख्येत बदल नाही, धाव संख्या स्थिर, एक धाव घेत आहेत फलंदाज, स्ट्राइक वरती येत आहेत राजेंद्र सावंत, डॉक्टर राजेंद्र सावंत, ने वाईट चेंडू मुख्य पंचांकडून देण्यात आलेला आहे, अतिरिक्त धाव मिळते नरसिंग आर्चर्स संघाला, चांगला खेळून काढलेला चेंडू एका धावेसाठी जातोय, एक धाव पूर्ण करण्यात यशस्वी फलंदाज, स्ट्राइक रोटेट होते, अतिरिक्त धाव स्ट्राइक वरती आहेत राजेंद्र सावंत, बघूया पुढच्या चेंडूवरती काय करतायत, फटका खेळण्याचा प्रयत्न होता, उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू निर्धाव जातोय, चार षटकांच्या समाप्तीनंतर नरसिंग आर्चरची धाव संख्या आहे 15 धावीवरती खेळतोय नरसिंग आर्चरचा संघ, अखेरच्या दोन षटकांमध्ये फटकेबाजीची गरज आहे, दोन जबरदस्त झेल टिपल्यानंतर गोलंदाजी करण्यासाठी येतोय प्रत्येक, क्षेत्ररक्षणामध्ये आपलं योगदान 100% दिलेलंच आहे, बघूया गोलंदाजीतून आपल्या संघाला कुठे नेऊन ठेवतोय, गोलंदाजीसाठी अनुकूल वातावरण, विकेटचा चान्स आणि झेल टिपण्यात अयशस्वी ठरतोय क्षेत्ररक्षक, जबरदस्त गोलंदाजी आजचा दिवस प्रतीकसाठी, जबरदस्त राजेंद्र सावंत यांना भली मोठी ऑफर आलेली आहे, संघाला धाव संख्येची गरज आहे, इथून पुढच्या प्रत्येक षटकारवर राजेंद्र सावंत यांना 1001 रुपयांचं पारितोषिक प्रताप पाटील सर यांच्याकडून आलेलं आहे, इथून पुढच्या प्रत्येक षटकारवर 1001 रुपयांचं पारितोषिक जमा झालेलं आहे, षटकार खेळ धावबाद करण्याची संधी गमावतोय DYPCET चॅम्पियन संघ, अतिरिक्त चेंडू वाईट देण्यात आलेला आहे,
फलंदाज धावबाद होतोय. भलं मोठ ऑफर घेऊन आले होते परंतु नशिबाची साथ नव्हती सावंत सरांना. धावबाद होत आहेत. स्वतःचा अनुभव येणाऱ्या फलंदाजाकडे सुपूर्त करताना सावंत सर फलंदाजीत आक्रमकता दाखवण्याची गरज आहे नरसिंग आर्चर संघाला. थोडीशी फटकेबाजी करावी लागेल गोलंदाजांना. एक लक्ष आपल्याला द्यावं लागेल. समोर प्रतीक अवघड प्रश्न विचारतोय. जर्सी नंबर एक आता आलेल्या फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. 12वा खेळाडू नरसिंग आर्चर संघ. 12वा खेळाडू नरसिंग आर्चर संघाचा आलेला नाही. पंचांना विनंती आहे 12वा खेळाडू आल्याशिवाय सामना चालू करू नका. नरसिंग आर्चर संघाचे आहे इथं डाव घोषित केला जाईल. 12वा खेळाडू आपला इथं आलेला नाही. फलंदाजांबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही. स्ट्राइकवर असणाऱ्या फलंदाजाचं नाव एक धाव. सूरज यांच्या बॅट मधून एक धाव घेतल्या. सामना थांबू काय. स्पंचांना विनंती आहे सामना थांबवायचा आहे. फलंदाजांबद्दल कोणतीही माहिती आलेली नाही. नरसिंग आर्चर संघ सावंत सर करण जो फलंदाज खेळत आहे त्याचं नाव प्लेइंग इलेव्हन मध्ये दिसत नाहीये. चालू करा. रिव्हर्स खेळलेला फटका. कोणताही क्षेत्ररक्षक नाही. दोन धावेसाठी बोलवण्यात आले. दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण. तिसऱ्या धावेचा कॉल आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. धावबाद करण्याची संधी. फलंदाज धावबाद होतोय. हा ना हा ना. तिसरा धावेचा कॉल होता. घेण्याचा निर्णय अखेरीस झाला पण अयशस्वी ठरतोय. फलंदाज आपली विकेट गमावतोय. सूरज आउट होत आहेत. एका धावेच्या मोहासाठी स्वतःची विकेट गमवावी लागते.
फलंदाजीसाठी आलेले आहेत अमोस. चांगला चेंडू, उत्तम गती, चांगली लाईन, जबरदस्त लेंथ, फलंदाज बीट, निर्धाव चेंडू. फटकेबाजीची गरज. टोलवलेला चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातो एका धावेसाठी. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण करतायत फलंदाज. पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू, बीट होतोय फलंदाज. कोणती धाव नाही, धाव संख्या स्थिर. पुन्हा एकदा थर्ड मॅनच्या दिशेने डोलवलेला चेंडू, केवळ एका धावीसाठी क्षेत्ररक्षक तयार. चांगलं क्षेत्ररक्षण लावण्यात आलेलं आहे कर्णधार DYPCAT चॅम्पियन संघाकडून. फटका खेळण्याचा प्रयत्न होता, निर्धाव चेंडू जातोय. फटकेबाजीची गरजच आहे. षटक संपतंय एका धावीने. संघाची धाव संख्या आहे 5. धाव संपतोय, धाव संख्या आहे 23. विजयासाठी 24 धावांची आवश्यकता DYPCAT चॅम्पियन संघाला. स्पर्धेतील पहिला विजय शोधतोय DYPCAT चॅम्पियन संघ. विजयाची संधी आहे, पण त्यासाठी नरसिंग आर्चरच्या तगडेबाज गोलंदाजांचा सामना त्यांना करावा लागेल. पंचांना विनंती आहे, सामना पूर्ववत करायचा आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे, आपण सलामीचे फलंदाज तसेच क्षेत्ररक्षण पाठवून द्यायचं आहे, सजवून घ्यायचं आहे, सामना चालू करायचा आहे.
नरसिंग हॅलो 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 नरसिंग आर्चर संघाला विनंती आहे, क्षेत्ररक्षण लावून घ्या. नरसिंग आर्चर संघाला विनंती आहे, क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेळेच्या वंदनामध्ये आपण सामना पूर्ण करायचा आहे, क्षेत्ररक्षण लावून घ्या. यानंतरचा होणारा सामना एच के चॅलेंजर्स विरुद्ध डीवाय पाटील मेडिकल कॉलेज. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, आपण टॉससाठी माईकशी संपर्क साधायचा आहे. पुढच्या अवघ्या 5 मिनिटांमध्ये टॉस होईल, टॉससाठी कर्णधारांनी यायचं आहे. क्षमा करा, शेड्यूल थोडस बदलतंय. यानंतरचा होणारा सामना डीवाय पाटील शुगर विरुद्ध डीवाय पाटील कॉर्पोरेट. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, आपण टॉससाठी यायचं आहे, आपण टॉससाठी यायचं आहे. सामना चालू होतोय, पांडुरंग येतोय पहिलं षटक घेऊन. पहिला चेंडू बॅटची कडा घेऊन यष्टी रक्षकाच्या मागे एका धावेसाठी जातोय. दुसऱ्या धावेचा कॉल, स्ट्रायकर फलंदाज नाकारतोय. पहिला चेंडू एक धावीसाठी गेला, दुसरा चेंडू जबरदस्त फटका सरळ सीमारेषे बाहेर 4 धावीसाठी जातोय. पांडुरंग यांची गोलंदाजी दुसऱ्या चेंडूवरती चौकार बसतो त्यांना. एका धावेसाठी जातो चेंडू. पांडुरंग यांचा पुढचा चेंडू, बघू फलंदाज काय करतोय. फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू निर्धाव जातोय. जबरदस्त गतीने टाकला गेलेला चेंडू होता. चोवीस धावांचं लक्ष पाठलाग करताना DYPCET चॅम्पियनचा संघ चांगली सुरुवात करतोय. पुढचा चेंडू एसटी रक्षकांकडून थोडीशी चूक, एका धावेचं नुकसान. एक धाव पूर्ण करतोय संघ, DYPCET चॅम्पियन्स. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते 7. 24 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर DYPCET चॅम्पियनचा संघ उभा राहिला आहे. 7 धावींवरती चांगली सुरुवात म्हणावी लागेल.
पुढचा चेंडू चांगला फटका, झेलबाद करण्याची संधी, उत्तम प्रयत्न, झेल सुटतोय, धावा घेण्यामध्ये यशस्वी फलंदाज। डीवाय पाटील प्रेसिडेंट कप 2024 पर्व 6वे इनिशिएटेड बाय टीम प्रोजेक्ट, जबरदस्त नियोजन, दिमाखदार सामने, दरम्यान चालू सामन्यातील पुढचा चेंडू, उत्कृष्ट फटका, टप्पा टप्पात जातोय सरळ सीमारेषेबाहेर, चार धावा देऊन जातोय डीवायपीसीईटी चॅम्पियन संघाला। पॉवर प्ले मध्ये आक्रमक फलंदाजी करताना डीवायपीसीईटी चॅम्पियन संघ, उंच उडवलेला चेंडू सीमारेषेबाहेर, षटकार, सुपला शॉट, फलंदाज प्रतीक, क्षेत्ररक्षण, त्यानंतर गोलंदाजी, आता फलंदाजी, ऑलराउंडर परफॉर्मन्स करताना प्रतीक संघासाठी महत्वाचा खेळाडू ठरतोय। पुन्हा एकदा तसाच फटका खेळण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय, हुशारीने टाकला गेलेला चेंडू निर्धाव जातोय। यानंतरचा सामना डीवाय पाटील शुगर विरुद्ध डीवाय पाटील कॉर्पोरेट, दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे आपण माईक जवळ टॉससाठी यायचं आहे। उंच उडवलेला चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषेबाहेर, चार धावा, एक धावेची गरज आहे विजयासाठी। डीवायपीसीईटी चॅम्पियन संघ विजयाच्या उंबरड्यावर उभा, फलंदाज झेलबाद, षटकार, विजय होतोय डीवायपीसीईटी चॅम्पियन संघाचा। यानंतरचा सामना, ओ साऊंड बंद करा दोन मिनिट दादा। प्रतीक पाटील झालेल्या सामन्याचा सामनावीर प्रतीक, प्रतीक पाटील आपण सामनावीरचा पुरस्कार घेण्यासाठी माईक जवळ यायचा आहे। झालेल्या मॅचचा सामनावीरचा पुरस्कार डीवाय पाटील ग्रुपचे माननीय प्रकाश माने सर यांच्या हस्ते देण्यात येणार आहे। प्रतीक पाटील आपण आपला संघ पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचा आहे। सामनावीरचा पुरस्कार डीवाय पाटील ग्रुपचे माननीय प्रकाश माने सर यांच्या हस्ते। डीवायपीसीईटी चॅम्पियन संघाचा ऑलराउंडर खेळाडू प्रतीक पाटील सामनावीरचा पुरस्कार, षटकारांची आतिषबाजी, विकेट्स, झेल, अप्रतिम खेळ, आणि हा पुरस्कार वितरित करतायत डीवाय पाटील ग्रुपचे माननीय प्रकाश माने सर यांच्या हस्ते।
पुरस्कार वितरित करताना माननीय प्रकाश माने सर यांच्या हस्ते सामनावीरचा पुरस्कार माननीय प्रत्येक पाटील सामनावीर DYBCET चॅम्पियन संघ यांना वितरित होतोय. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार पुरस्कार वितरित केल्याबद्दल. HK चॅलेंजर्स विरुद्ध DY पाटील मेडिकल कॉलेज सामना 2 मिनिटांमध्ये सुरू झाला पाहिजे. DY पाटील मेडिकल कॉलेज आपण आपले फलंदाज पाठवून द्यायचे आहेत. यानंतर विलंब करणाऱ्या संघाला रन्स मध्ये ओव्हर्स मध्ये पेनल्टी बसेल. नियमांमध्ये कोणताही बदल होणार नाही. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघांना विनंती आहे, HK चॅलेंजर्स DY पाटील मेडिकल कॉलेज आपली वेळ सुरू झालेली आहे. DY पाटील मेडिकल कॉलेज आपण आपले सलामीचे फलंदाज पाठवा, अन्यथा आपल्याला खेळवण्यात येणाऱ्या षटकांमधील एक षटक कापले जाईल. आपल्याला 5 षटकांचा खेळ खेळता येईल. HK चॅलेंजर्स पुढच्या 2 मिनिटांमध्ये आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. समोरच्या टीम संघाला पेनल्टी बसेल.